नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व मित्रांचे नसरचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला एका घरगुती ना छोटासा उपाय सांगणार आहे. कारण आपल्या घरामध्ये ना जर नेहमीच वाद होत असतील किंवा पैशासंबंधी अडीअडचणी असतील ना, तर याचं कारण म्हणजे ना आपल्या घरामध्ये जर नेहमीच वाद होत आहेत किंवा आपल्या घरामध्ये नेहमीच भांडणं होत असतील ना, आपल्या घरातल्या माणसांची ना मनस्थिती ना कधीच चांगली नसते किंवा त्यांचं आहे ना बाहेर कामाधंद्या उद्योगधंद्यामध्ये ना मन लागत नाही आणि ते जे आहेत ना सोप्यातलं सोपं काम देखील आहे ना सहजासहज आहेत ना करू शकत नाही. कारण जर घरातच वाद असतील तर माणसाचं मन देखील बाहेर लागत नाही आणि त्यांना ते काम आहे ना सहजासहज ना होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, मी जो उपाय सांगतो आहे ना तो उपाय तुम्हाला श्रद्धेने करायचा आहे किंवा तो उपाय केल्यानंतर तुमच्या घरामध्ये जे पण ना पैशासंबंधी अडचणी आहेत ना ते सहजासहज आहे ना दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये जे भांडणं होत आहेत ना ते भांडणं पण होणार नाही आहेत. फक्त हा उपाय करताना ना पूर्ण काळजीपूर्वक करा. तर हा उपाय सांगण्याबद्दल मी तुम्हाला एकच नम्र विनंती करेन की जर तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच ना घंटेचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे येणारे व्हिडिओ ना सहजासहज ना प्राप्त होतील. तर चला मित्र मी तुम्हाला तो उपाय सांगतो. आपल्या घरामध्ये ना आपण नेहमीच आहे ना दळण संपलं की दळून आणत असतो किंवा गहू बाजरी ज्वारी दळून आणत असतो. पण ते दळून आपण ना कधी आणत असतो किंवा कोणत्याही वारी आणत असतो त्यासाठी आपल्या घरामध्ये कधीच ना वार फिक्स नसतो किंवा तिथी फिक्स नसते. जसं दळण संपन तसं आपण दळून आणत असतो. पण इथनं पुढे ना तुम्ही एकच घरामध्ये नियम बनवा की तुम्ही जे पण दळताय किंवा जे पण दळून आणणार आहे ना ते सोमवारी दळून आणायचे. तुम्ही ना हा नियम आहे ना पक्का आहे ना घरामध्ये कायमचा बनवून ठेवा, जेणेकरून तुमच्या घरामध्ये ना कोणत्याच अडचणी आहेत ना किंवा पैशासंबंधी ज्या अडचणी आहेत किंवा जे घरातले वाद आहेत ना ते आहेत ना कधीच होणार नाही. तर ते दळून आणताना तुम्हाला काय करायचं आहे, तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, काळे हरभरे आहेत ना एक 100 ग्रॅम आहेत ना त्या दळणामध्ये ना टाकून द्यायचे आणि ते ना दळून आणायचे आणि त्याचे ना तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे. तुम्ही ना हा छोटासा सोपा उपाय तो आहे ना तुमच्या जीवनाचा आहे ना एक अविभाज्य घटक आहे ना बनवून घ्या. तुमच्या ज्या पण आहे ना पैशासंबंधी अडचणी असतील किंवा ज्या पण आहे ना घरात कलह असतील ना ते सहजासहज आहे ना दूर होईल आणि तुमच्या सगळ्या उद्योगधंद्यात आहे ना तुमचं मन लागेल आणि त्यातून तुम्हाला पैसा देखील आहे ना सहजासहजी भेटेल. तर तुम्ही हा उपाय करून बघा. हा उपाय जर समजण्यात काही अडीअडचणी असतील तर मला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्या सांगण्याचा आहे तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेल. तसेच जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, जेणेकरून मला पुढचे व्हिडिओ बनण्याचे ना मोटिवेशन भेटेल. तर चला मित्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.